विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव विद्या पंचमुख, शाळा पावदुर्ग क्रमांक 1, इयत्ता 5वी, विषय परिसर अभ्यास 2. आज आपण परिसर अभ्यास मधील इतिहास आणि भूतकाळाच्या घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र, इतिहासाची शास्त्रीय पद्धत, इतिहास आणि आपण भूतकाळ आणि भविष्यकाळ हे घटक शिकणार आहोत. इतिहास म्हणजे काय? भूतकाळातील घडण्याचे ज्ञान करून देणारे शास्त्र. गेल्या वर्षी म्हणजेच मागील वर्षी आता 4वी मध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र आणि त्यांची स्वराज्य स्थापनेचे कार्य यांचा अभ्यास केला आहे. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ म्हणजे आजपासून सुमारे 400 वर्षांपूर्वीचा काळ. यालाच आपण 400 वर्षांपूर्वी किंवा 400 वर्ष होऊन गेलेला काळ असेही म्हणू शकतो. त्याचप्रमाणे 10 वर्षांनी म्हणजेच भविष्य काळात आपले वय 20 वर्ष असेल. आपल्या जन्मदिवसापासून आजपर्यंतचा काळ म्हणजे निघून गेलेला काळ. हा आपला म्हणजे एका व्यक्तीच्या आयुष्यातील भूतकाळ होय. भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात. इतिहासाची शास्त्रीय पद्धत कोणताही पुरावा प्रत्यक्ष प्रयोगाच्या कसोट्यांवर पुन्हा पुन्हा पाहता येणे हे या शास्त्राचे वैशिष्ट्य असते. प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे किंवा नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात. आपल्या जन्मापासून अनेक गोष्टी आपल्याला माहीत असतात. असे असले तरी आजी आजोबा, आई वडील इत्यादी माणसे आपल्याला लहानपणी ज्या गमती जमतीच्या गोष्टी सांगत असतात यालाच भूतकाळ म्हणतात. जुना किंवा 400 वर्षांपूर्वीचा काळ असे म्हणू शकतो. आपण व्यवहाराच्या सोयींसाठी काळाचे वेगवेगळ्या पद्धतीने भाग पाडत असतो. आत्ता, थोड्या वेळापूर्वी, थोड्या वेळानंतर किंवा आज, काल, उद्या किंवा यावर्षी इत्यादी शब्दांनी काळ समजतो. निघून गेलेला क्षण हा भूतकाळ असतो. आत्ताचा चालू क्षण हा वर्तमान काळ असतो. भविष्यकाळ हा अजून राहायचा असतो. भूतकाळात अनेक घटना घडून गेलेल्या असतात. उदाहरणार्थ आज आपले वय 10 वर्ष असेल तर आपल्या पुढील भविष्यातील किती वय वर्ष सांगता येईल? भूतकाळ आणि भविष्यकाळ. भूतकाळ आणि वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे विविध घटनांच्या साखळीने जोडलेले असतात. उदाहरणार्थ स्वातंत्र्य मिळवण्याच्या साठी भारतीयांनी इंग्रज सरकारविरुद्ध लढा दिला ही एक ऐतिहासिक कृती आहे. त्यामुळे भूतकाळ घडून गेला आणि वर्तमान काळ. आज या दिवसाला वर्तमान काळ आणि भविष्यकाळ म्हणजे जसे की शाळा सुरू होईल हे होणार आहे. नमस्कार.